याने आपलं देवळ पाठवलं, हा देवळात गेलता। किसको बता रहे हो? ऐकोन येतीस मारखा। दम काढ कळल तुला? अरे सुकाळीच्या तू मुसलमान असून का गेलास देवळात? जवाब दो, नमाज अदा करने के वास्ते। अरे पर तुझा खुदा देवळात पुनर ठेवलाय? खुदा तो पूरी कायनात में है, तो मंदिर में क्यों ना होगा? जर खुदा सर्वत्र है तर तुला देवळात जायची काय गरज? तुझा उद्देश साफ नजर येत नाही। उद्देश तो साफ ही था, इबादत। हम पांच वक्त के पक्के नमाजी है जनाब। चांगली गोष्ट है। मंदिरात जाताना कुणाला विचारलं होतंस? अल्लाह के पास जाने के लिए किसी को पूछने की जरूरत नहीं, ऐसा मैं मानता हूँ। अरे तुझा खुदा आणि आमचा भगवान वेगळा आहे। जनाब जरा समझाओ अपने शागिर्द को, भगवान और अल्लाह एक है या दो? क्या करना क्या ना करना ये आप हमें मत सिखाइए। पूर्ण एपिसोड पहा Z5 पर। बंद, तुमची तलवार बाहेर निघाल्यावर गाजेलच यात आम्हाला काही शंका नाही, पण आमचं मन मात्र वेगळ्याच कारणांमुळे चिंतित आहे। महाराजांनी बोलावे। परवा शंभूराजांनी आपल्याला गोव्यातील माणसांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांबद्दल सांगितलं, आम्हाला त्या लोकांची आता काळजी वाटू लागली। महाराज, पंत, फोंडेची लढाई तुम्ही जिंकालच, पण तुमची खरी लढाई त्यानंतर सुरू होईल, तिथल्या लोकांच्या मानसिकतेबरोबर। महाराज, आम्ही समजलो नाही। तिथल्या काही हुशार ख्रिस्ती पादरी लोकांनी आपल्या लोकांमध्ये काही गैरसमज निर्माण केलेत। ते असे की आम्ही गोरे लोक मुळात ब्राह्मणच, थोरले ब्राह्मण। तुम्ही देखील आमच्यातलेच, आमच्यात आला तरच तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल। पाव टाकलेल्या विहिरीतलं पाणी प्यायला तर तुमचा धर्म भ्रष्ट होतो, तुम्ही ख्रिस्ता होता। हे सगळे गैरसमज आता आपल्याला दूर करायला हवेत। जी महाराज। या मोहिमेस राजकीय महत्व देण्यापेक्षा धार्मिक महत्व जास्त द्या। क्षमा असावी महाराज, पण धार्मिक बाबीत आपण ढवळाढवळ करणं योग्य आहे का? हो, योग्यच आहे, आणि आता तर ते गरजेचंही। महाराज, आम्हास वाटते आपण यात पडू नये, आपण स्वराज्याचा विस्तार करावा। राहतो भाग धर्मात लोक राहण्याचा जाण्याचा तो त्यांच्यावर सोपवावा। पंत, ते राजी खुशीनं धर्मांतर करत नाहीयेत, ते लोकांच्या मजबुरीचा फायदा घेत आहेत, म्हणून तर तिथल्या तरण्या ताठ्या मुलींवर अत्याचार अन्याय करून त्यांना पाठवलं जात आहे। आकाशातल्या बापाकडे हात जोडायला सांगतात बास। आता हे सगळं थांबायला हवं। नानाजी पंत, त्या सगळ्या लोकांना आणि त्या उन्मत्त विरजाई साहेबाला पायबंद घालण्याची तुमच्यात धमक आहे? तुमच्या मुत्सद्देगिरी पुढे तो नांग्या टाकेलच अशी आम्हाला खात्री आहे। महाराज, आपली आज्ञा आम्हा शिरसावंत आहे, परंतु या धार्मिक गोष्टी फार गुंतागुंतीच्या, काही चुकीचं घडलं तर आम्हा प्रायश्चित्त घ्यावं लागेल। पंत, आता ह्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडा, आपण आपल्या माणसांसाठी लढतो हे महत्वाचं। आधी माणूस महत्वाचा, माणूस की महत्वाची, मग धर्म। जी। मनात कोणतीही शंका बाळगू नका। आधी माणूस जन्माला येतो, त्याच्याकडे मन असत, धर्म नंतर चिकटतात, किंबहुना ते मुद्दाम चिकटवले जातात। शिव 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 शिव। थंडगार पाण्याने आंघोळ करावीशी वाटते। उष्मा जाणवतोय ना? उष्मा असं नाही, मस्तक गरगरतय, ते जागेवर येईल। काय झालं? महाराजांना तर भेटायला गेला होतात, मोहीम रद्द झाली की काय? ती रद्द झाली असती तर फार बरं झालं असतं, सण साजरा केला असता, पण जावे तर लागणार। महाराज काही बोलले का?
महाराज बोलतात, पण आम्हाला त्याचं काही वाटत नाही. सारा वसुली, लढाई हार जीत आम्ही ऐकतो शिकतो, कारण आमचेच नाही तर या भुईचेही भाग्य त्यांच्या पायाला बांधले. पण आज त्यांनी जो विषय काढला, त्यांनी जे सांगितले, ते न पटणार आहे. काय झालं ते तरी सांगा. ओ फोंड्यामध्ये, म्हणजे गोवा प्रांतात जे लोक धर्मांतरित झालेत त्यांना परत धर्मात आणण्याचा त्यांचा निश्चय आहे. अगो बाई, पण कसे शक्य आहे हे? बाडगे कसे येऊ शकतात परत धर्मात? धर्मभ्रष्ट नाही का होणार? महाराज म्हणतात तसे करावे असे आम्हाला वाटते. सोपं वाटतं का ते? कठीण आहे. महाराजांनी नाही त्या विषयाला हात घातलाय. शिव 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 शिव. मी काय म्हणतो, आम्ही मोहिमेवर जाऊ. महाराज म्हणतायत ते सगळं करू. तोपर्यंत तुम्ही विश्वांबर शास्त्रांना प्रायश्चित्ताच विचारून घ्या. माघारी आल्यावर ती करावेच लागेल. आम्हाला कोणाचाच डर नाही. तलवार घेऊन इच्छे की? तुला एक सवाल विचारू इच्छित. तलवार की जंगम? सवालो से खेलना चाहते हो? आधी सवाल विचार. तलवार तर हातात आहेच, तिला उसळायला वेळ लागत नाही. ठीक आहे, पूछो पूछो, क्या पूछना चाहते हो? वाकई तुम मुसलमान हो? तू मुसलमान आहेस? हा, मैं मुसलमान हूं. 5 वक्त का नमाजी हूं. वाटत नहीं तू मुसलमान आहेस. तो अब तुम्हें यकीन देना पड़ेगा. हाँ जरूर, बता. पहला कलिमा तैयब. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह. इसका मतलब? अल्लाह के सिवा कोई माबूद नहीं, मुहम्मद अल्लाह के रसूल है. दूसरा कलिमा शहादत बता सकते हो? अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु. इसका मतलब? तुम्हें क्यों बताऊं? मतलब तुम नहीं जानते. एक गलती के लिए शरीक नहीं, शरीक. तो क्या तुम जानते हो? ठीक है, बताओ. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु. या पवित्र कलिमाचा अर्थ है कि मैं गवाही देता हूं अल्लाह के सिवा कोई माबूद नहीं, वो अकेला है, उसका कोई शरीक नहीं. और मैं गवाही देता हूं कि हजरत मोहम्मद उसके बंदे और रसूल. ठीक है. तहज्जुद क्या है? अंतिम प्रार्थना. और इबादत? ईश्वर भक्ति. जाणकारच, 5 वक्तचा नमाजी सुद्धा अश, पण तरी तू मुसलमान नाहीस. झूठ. झूठ तर तू अस, कारण तुझा पेहराव मुस्लिम, तुझ्या तोंडातून येणारी भाषा मुस्लिम, तरीही तू मुसलमान नाही. कारण तुझे कान टोचलेले. तलवार से बात करेंगे. पूर्ण एपिसोड पहा Z5 पर.